मारेगावामध्ये आंदोलनाची धग, प्रशासनाच्या तकलादू धोरणाविरोधात हे आंदोलन, मुंडनेने रस्ता रोको करण्यात आला, स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीनं या आंदोलनाचा पुढाकार। मारेगाव शहराच्या विकासाचा दुवा समजल्या जाणाऱ्या नगरपंचायत प्रशासनात अलबेल सुरू असल्याचा आरोप करत येथील कोंडवाडा, घनकचरा, रस्ते, नाली आदी प्रश्न गुलदस्तत आहेत। यासोबतच मारेगाव तालुक्यात सततच्या पावसाने प्रशासनाने सर्वे करत ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रशासनाने ठरवलेले हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांमध्ये देण्यात यावी, तालुक्यात बेरोजगार युवकांचा फौज फाटा दिवसागणित वाढत असून त्यांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी MIDC सुरू करण्याची प्रक्रिया अंमलात आणावी, यासाठी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीनं स्थानिक प्रशासनात मागील 13 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आलं, त्यानंतर 22 ऑक्टोबरला स्मरणपत्र देण्यात आलं। मात्र प्रशासनात सदर प्रश्न आणि समस्या निकालात काढण्यासाठी सपशेल अपयश असल्याचा आरोप देखील संघटनेनं केला। 29 तारखेला आंबेडकर पुतळ्यासमोर राज्य मार्गावरती रस्ता रोको आंदोलन केलं। प्रशासनाच्या तकलादू धोरणाचा निषेध करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य मार्गावरती मुंडन केलंय। यावेळी राज्य महामार्गावरती टायर जाळण्यात आलं। प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत रस्ता रोको आंदोलन सुरू होतं। यावेळी दुतर्फा वाहतुकींची दूरच दूर रांगा लागल्या होत्या। प्रतिनिधी सचिन काकडे, News Today 24, मारेगाव, यवतमाळ। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।